एक मार्च की सुबह हो गई, आज महाशिवरात्रि, तो इसलिए सुबह हम सब जल्दी उठ गए थे। हाँ गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आता मी रेडी झालो होतो आहे आंघोळ करून आलेले आता आता मग आपण मंदिरात जाऊ। आता मी रेडी झालेलो आहे आणि आता आपण पूजेची थाळी म्हणजे पूजेचं ताट रेडी करून घेऊ। सो लेट्स गो। तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक देवासाठी वेगवेगळी पूजा असते, तशी मी पूजाची थाळी महादेवांसाठी तयार केलेली आहे। तर सगळ्यात पहिले घेतलेलं आहे शुद्ध जल आणि त्याच्यामध्ये गंगाजल टाकलेले आहे। त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे दूध, त्याच्यानंतर घेतलेलं आहे तूप, त्याच्यानंतर घेतलेलं आहे ताक, दही आणि तूप पण घेतलेले सोबत, साखर, मध, तांदूळ, अक्षत आणि गहू। त्याच्यानंतर घेतलेलं आहे आपण गुलाबजल, गोमूत्र। त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे दिवा तयार करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर 21 रुपये दक्षिणा घेतलेली आहे, अत्तर पण सोबत घेतलेले आहे, आपण फुलं घेतलेले आहे, अशी सगळी थाळी मी। आणि याच्यानंतर हे पाणी पण मी करून घेऊन गेलो। बरेच लोक काय करतात, मंदिरातलं पाणी घेतात ते जे महादेवाच्या पिंडीवर टाकतात, तर असं न करता आपण घरूनच सर्व वस्तू घेऊन गेलो तर ते जास्त लागू पडतं असं मला वाटतं। तर सगळ्या वस्तू मी ज्या तुम्हाला दाखवल्या, दही, दूध, पंचामृतच्या, त्या मी एकत्र करून घेतलेल्या आहे। मोठं पातीलं भरपूर पंचामृत मी तयार केलेलं होतं, जवळजवळ 1 तांब्या दूध घेतलेलं होतं। आता मी मंदिरात पोहोचलेलो आहे आणि इथून बेल वगैरे घेतलेली, कारण की तुम्ही माझ्या थाळीत बघितलं की बेल वगैरे नव्हते, तर याच्यात सगळी पूजा मला भेटलेली। आणि श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर धुळे, इथे मी दर्शनासाठी गेलेलो होतो, इथंच मी अभिषेक वगैरे केला। खूप छान मंदिर आहे धुळ्यातलं, मी पहिल्यांदाच गेलो इथं, याच्या आधी कधी प्रसंगच नव्हता आलेला जाण्याचा, आणि पहिल्यांदाच मी गेलो, खूप भारी वाटलं। आता मी मंदिरात पोहोचलेलो आहे आणि इथंच आपण अभिषेक करणार आहे। खूप गर्दी आहे, बघू होतो कसा। माझा आवाज तुम्हाला येत असेल असं मला माहीत नाही, पण मी आता मंदिरात आलेलो आहे, ताट पण तयार करून घेतलेलं आहे अभिषेक करायला। आता मी जाणार आहे थोड्या वेळा, खूप छान वाटतंय। माझ्याकडनं मी अभिषेक करतोय आणि मी माझ्याकडनं तुमची हजेरी लावतोय। सो तुम्ही पण, माझ्या परिवाराचा इच्छा आहे मी जे काही पूजा करेल पहिली ती तुमच्यासाठीच असणार आहे, तुम्हाला ब्लेसिंग मिळणार आहे। सो तुम्ही दर्शन घ्यायला दिसतील। Thank you.
मंदिराचा भव्य दिव्य असा परिसर आणि तुम्ही बघू शकता खूप प्रसन्न वाटत होतं मंदिरात गेल्यावर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे इथे दीपमाळे खूप सुंदर अशी आणि खूप छान मंदिर आहे. मला इथे येऊन खूप छान वाटतंय. मी आत्ताच अभिषेक वगैरे केलेला आहे. पुढचं डेली रुटीन पण मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे जाऊन काय काय होतं काय काय नाही. पण आता मंदिर झाल्यावर खूप छान वाटतंय. खूप सुंदर असा माझा अभिषेक झालेला आहे. तुम्ही पण आज दिवसभरात मंदिरात जा तुम्हाला पण छान वाटेल. आणि माझा तुम्ही शिवरात्रीच्या उपायांचा व्हिडिओ तर बघितलाच असणार. तो पण मी इथं शूट केलेला आहे. जसं जसं मला जे जे शूट शक्य आहे कारण की आज मला सुट्टी तर मी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करतो. आय होप तुम्हाला माझा ट्राय नक्की आवडेल.
आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटते. आणि मी तुम्हाला असं सांगेल माझ्या व्लॉगशी रिलेटेड, मंदिरात जाताना सगळं स्वतःचं घेऊन जा, म्हणजे पाणी असो किंवा तुमचं दुधाचं वस्तू असेल किंवा बाकीचे जे आता समजा बेल वगैरे तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिथे ते विकत घेऊ शकता. पण पाणी वगैरे माचीस वगैरे दिवा. लोक काय करतात, नुसते खाली तांबे घेऊन जातात, मंदिरातलंच पाणी भरतात, तिथंच अभिषेक करतात, खाली तांब्या घरी घेऊन येतात. जर तुम्ही खाली तांब्या घेऊन आले तर देव पण तुम्हाला खालीच ठेवेल, एवढं लक्षात ठेवा. तर घरून जातानाच तुम्ही पाणी वगैरे घेऊन जा, जेणेकरून तुमच्या घरातल्या पाण्याचा अभिषेक तिथं मंदिरात होईल. सो ही गोष्ट तुम्हाला सांगायची होती. थोडं कष्ट पुरेल पण देवाला पण म्हणजे समजा तुम्हाला काही पाहिजे असेल तर देवाला पण तुमची कळकळ दिसेल. तर हीच छोटीशी गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. बाकी तर तुम्ही सर्व व्यवस्थित करणारच, कारण की तुम्ही माझ्या परिवाराचा हिस्सा आहे. आणि बघू आता दिवसभरात काय काय होतं, आपलं पुढे रुटीन काय काय होतं. बाकी तुमच्याकडे काय चालू आहे मला कमेंट करून नक्की कळवा. चल सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दे. इकडे बघ लक्षू, हे लक्षू. तर आत्ताच मी मंदिरात जाऊन आलेलो आहे आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम करत आमच्या वाट्यावर बसलेलो होतो. तर तुम्ही जो मी माझं बिझी शेड्यूल असल्यामुळे मी ब्लॉग का नव्हतो टाकत, क्वेश्चन आन्सरचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रेम दिलं, खूप लोकांच्या कमेंट आल्या, त्याच्यापासून मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप सपोर्ट करतात. सकाळनंतर आता संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि मी आता चाललो आहे प्रसादकडे, मग पुढे जाऊन आमचा काय प्लॅन ठरतो बघू. सो तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात कळेल पुढचा आपला काय प्लॅन येते. इथं माझा ब्लॉग टी व्हीवर चालू आहे आणि तो पण मी थोड्या वेळ बघितला कसं वाटतंय कसं झालाय. तर आता आम्ही दोघांनी सेम ड्रेस घातलेले आहे, दोघांनी ब्लॅक ब्लॅक शर्ट घातलेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे पांझरेश्वर महादेव ना. तर आता आम्ही तिथे चालण्यासाठी रेडी झालेलो आहे आणि तुम्हाला पण घेऊन चाललो आहे. सो लेट्स गो. माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही येते माहित नाही, पण खूप सुंदर असं देखावे सजीव केलेले आणि सजीव देखावे तुम्हाला बघायला मिळू शकतात आणि खूप गर्दी, खूप अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी. इथे पोहोचल्यानंतर दर्शनासाठी खूप रांग होती मोठी, खूप लोक आलेले होते. गर्दी तुम्ही बघू शकता आणि मागे महादेवाची तुम्ही मूर्ती बघू शकता, दर्शन घ्या तुम्ही पण गुळ्याचे. प्रसिद्ध आता नवीनच तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे माझा पूर्ण महाशिवरात्रीचा दिवस असा व्यतीत झाला आणि खूप कामं पण झाली, खूप एन्जॉय पण झाला, व्लॉग झाला स्पेशली. आणि कमेंट करायला विसरू नका, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या मेहनतीला तुम्ही पण थोडंसं सपोर्ट करा. थँक्यू.